जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामनेर शहरातील बाबाजी राघव मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत सकल मातंग समाजाचा मेळावा घेण्यात आला। यावेळी समाज बांधवांना संबोधित करतेवेळी कोणत्याही समाजाचा आपला बहुमुखी विकास साध्य करायचा असल्यास सर्वात आधी व्यसनांपासून दूर राहावे लागेल, त्याशिवाय आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रगती होऊ शकत नाही असे प्रतिपादन मंत्री गिरीश महाजन यांनी केले। त्याचबरोबर जामनेर शहरातील मध्यवर्ती भागात लवकरच अण्णाभाऊ साठे यांचे भव्य दिव्य स्मारक साकारण्यात येईल आणि सामाजिक आरक्षणाच्या मुद्द्यावर एक सदस्यीय आयोगाच्या मागणीवर राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना दिले। याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमित गोखले, लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे, जर्जेराव जाधव, दिनेश खरात, जितेंद्र सोनवणे, मीनाक्षी सकट, रामचंद्र पाखरे, संतोष खंडारे, अशोक पारधे, अरुण खरात, बेबाबाई पाखरे, विकास सुरळकर, ईश्वर सुरळकर, त्र्यंबक बाविस्कर, जीवन मगरे, अशोक बाविस्कर, संदीप मानकर, विनोद सावळे यांच्यासह मातंग समाजाचे युवा नेते तसेच जळगाव जिल्ह्यासह तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। गिरीश भाऊ महाजन,
फक्त मला मी वक्ता नाहीये, पाठांतर नसतो म्हणून मनातली गोष्ट तुमच्याशी बोलेन. फक्त शांतता तेवढी ठेवावी एवढी विनंती आहे. इडा पिडा टळू दे आणि बळीच राज्य येऊ दे अशी शतकानुशतके प्रतीक्षा करणाऱ्या माझ्या प्रत्येक आई बहिणीला मी सर्वप्रथम नमन करतो. मान
यांच्या खासा आशीर्वादाने होत असलेल्या या समाज मेळाव्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नशिबाने लाभलेले आदरणीय महाजन सर, ज्यांना प्रेमाने लोक भाऊ म्हणतात, शासनामध्ये आता कुठेतरी लाडकी बहीण ही योजना आली, पण गेल्या अनेक वर्षापासून ते या जामनेरचे आणि जळगाव जिल्ह्याचे लाडके भाऊ आहेत. मातंगाच्या रक्ता रक्तामध्ये, मातंगाच्या
त्याच्यामुळे हा समाज प्रचंड शक्तिशाली होता, राज्य करता होता. मी आता थोडक्यात घेतो, कारण असं असतं की माणूस जोपर्यंत घरातला जिवंत आहे आणि घरच्यांना वाटतं की अजून जगला पाहिजे तोपर्यंत तो गेला तर बरं असतं, पण तो मरावा असं घरच्यांना वाटायला लागलं आणि तरी तो जिवंत असला तर त्याच्या जगण्याला काही अर्थ नसतो. त्याच पद्धतीनं वक्ता जोपर्यंत बोलत असला तोपर्यंत श्रोत्याला तर वाटत असतं की याला आणखी बोलावं, याला आणखी ऐकावं, तेवढ्यातच वक्त्यानं थांबावं. नाहीतर जास्त बोलताना ज्यावेळेला श्रोत्यांना वाटतं की
सरकारच्या काळात झालं आमच्या समाजाचं।
सगळ्यांना माहिती आहे आपल्या उपजीविकेचं साधन लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं महामंडळ होत आणि त्या महामंडळामध्ये काँग्रेसच्या सत्तेच्या काळात 650 कोटीचा घोटाळा झाला. भाऊ, या महामंडळात 300 कोटीचा निधी आहे. 7 वर्ष मित्रांनो ते महामंडळ बंद पडलं म्हणजे 2100 कोटीचं नुकसान या काँग्रेसच्या सरकारच्या काळात आपल्याला भोगावं लागलं. त्यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ते महामंडळ चालू झालं आणि त्या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून काही काळ काम केलं आणि आता सुरळीतपणे ते महामंडळ चालू आहे. नुकतीच 10 लाखाची घोषणा लोनची घोषणा आपण त्या ठिकाणी केलेली आहे. भाऊ, त्या महामंडळामध्ये एक जाचट 8 आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जर ते लोन घ्यायचं असेल तर सरकारी नोकर किंवा जमीन तारण ठेवावी लागते आणि आमच्या समाजामध्ये सरकारी नोकरी नाही आणि वडिलोपार्जित जमीनही नाही. मी विष्णुभाऊ मागच्या कळमच्या बैठकीमध्ये मी वचन दिलं होतं की त्या दोन्ही अटी मी काढून टाकेल. मी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर चर्चा केली, महाजन साहेब यांच्याबरोबर चर्चा केली आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये त्या दोन्ही जाचट अटी निघत आहेत आणि त्याच पहिलं काम आमच्या धरणातील समाजासाठी काय झालं असं माझ्याकडनं कळलं झालेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे भाऊ, आज आमचा समाजाचा इतिहास आपण ऐकला पण या समाजाला अनेक वर्षापासून ज्यावेळेस अस्पृश्य समजलं जायचं या समाजाला एक काळ मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. पण मित्रांनो लक्षात घ्या, या सरकारच्या काळात आज जेजुरी देवस्थान जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं देवस्थान आहे त्या ठिकाणचे अध्यक्ष जे झालेले ते आपल्या समाजाचे अनिल सोनटणे झालेले आहेत. हे सोनटणे केलं तर हे भाजप सरकारने केलं. मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की आज
आगे।
अंमलबजावणी संदर्भात संपूर्ण महाराष्ट्र राज्यातला मतदारसंघ हा आपल्याकडे डोळे लावून बसलेला आहे.
आणि
विशेष सांगितलं. आपले देशाचे पंतप्रधान हे आता
हे
समाजाला आपल्याला पुढे द्यायचं असेल, सुशिक्षित करायचं असेल, सुसज्ज करायचं असेल, तर व्यस्तापासून आपली पिढी लांब पिढी लांब राहिली पाहिजे. आणि त्याचा वडील पितो आहे, मोठा भाऊ पितो आहे, काका पितो आहे, लहान लहान मुलं सुद्धा पैदा झालेली आहे, लहान लहान मुलं पैदा झाली आहे. मोठा
या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.